लोकसभेच्या निकालानंतर आता काँग्रेस पक्षातही इनकमिंगला सुरुवात झाली आहे. टिळक भवन मुंबई येथे नाशिक शहरातील माजी नगरसेवक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप सोडून काँग्रेसचा हात धरला आहे. त्याचबरोबर छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी राकेश पवार, समाधान बागुल, विशाल रणमाळे यांच्या नेतृत्वात असंख्य युवकांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ट्रस्ट, तन्वीर तांबोळी या सर्वांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाशिवाय देशाला व राज्याला पर्याय नाही. शेतकरी, मजूर, विद्यार्थी, युवक, महिला यांना खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष न्याय देऊ शकतो. त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरू असल्याचंही काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय. नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी आपल्या प्रास्ताविकात नव्याने प्रवेश केलेल्या विविध नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची ओळख करून देत यापुढेही लवकरच नाशिक विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचीही माहिती दिली. प्रदेशचे सरचिटणीस व नाशिक जिल्ह्याचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त यांनी काँग्रेसची मजबूत संघटना तयार होत असून विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला नाशिक शहरात घवघवीत यश मिळेल असाही विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सरकार चतुर्थ श्रेणी कामगार संघाच्या वतीने राज्याचे अध्यक्ष इजाज शेख, सरचिटणीस मामा अहिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत नाना पटोले यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संघटन व प्रशासन नाना गावंडे, नाशिक काँग्रेस कमिटीचे प्रभारी ब्रिज दत्त, प्रदेश पदाधिकारी रोहित टिळक, नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, उषा पेंडकुळे, खलील मिर्झा, नाशिक NSUI जिल्हाध्यक्ष अल्तमस शेख, विजय राऊत, संदीप शर्मा, हनीफ बशीर, राज छाजेड, फारूक मंसुरी, शैबाज मिर्झा, जावेद इब्राहिम, संतोष ठाकूर, गौरव सोनार, राकेश पवार, समाधान बागुल, विशाल रणमाळे, सचिन भुसारे, रोहित वाघ, स्वरूप पिसे, रोहित भडांगे, देविदास हजारे, रोशन वाघ, राहुल सूर्यवंशी, मारुती नेटावटे, वैभव गुंजाळ, निखिल गुंजाळ, प्रशांत शार्दूल, संकेत गवई, शुभम आहिर, मंगेश निकम, युवराज साळवे, शुभम चंद्रमोरे, सदाशिव गणगे, समाधान आहेर, अजिंक्य निकाळे, हर्षद केंद्रे, अनुराग निमसे, अंकुश गायकवाड, सतीश कोल्हे, वैभव बहे, रवी जांभुळकर, कुणाल मोराडे, ओंकार पिसे, दीपक गांगुर्डे, सौरभ साळवे, मयूर मांदळे, कमलेश काकळेज, सत्यम लहांगे, गोरख सांगळे, फारूक कुरेशी, तन्वीर खान, भालाभाई, साजिद शेख, नसीम खान, सलीम तांबोळी, सचिन मोरे, डॉक्टर मोहन पवार, काशिफ शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.